ऐंद्रिय रसायन नावाचं रसायन आहे. ऐंद्री मत्स्याख्यको ब्राह्मी वचा ब्रह्म सुवर्चला पिप्पल्यो लवणम हेम. शंखपुष्पी विषमृतम एषां त्रिवका यवकान भागान हेम सरतीर विषैर विना द्वौ यवौ तत्र हेमनस्तु तिलं दद्यात् विषस्य च सर्पिषश्च बलं दद्यात् ऐकध्यं प्रयोजयेत् घृतप्रभूतं सक्षुद्रं जीर्णे चान्नं प्रशस्यते जराव्याधिप्रशमनं स्मृतिमेधाकरं परम् आयुष्यं पौष्टिकं धन्यं स्वरवर्ण प्रसादनं परमोजस्करं चैतत् सिद्धं ऐन्द्रं रसायनं नैन प्रसह प्रसहते कृत्या ना लक्ष्मीर्न विषं न रुक् श्वित्रं सकुष्ठं झटराणि गुल्मा प्लीहा पुराणो विषमज्वरश्च मेधा स्मृति ज्ञान हराश्च रोगा शाम्यंतनेनाति बलाश्च वाता. तर हे ऐंद्र रसायन आहे. मत्साक्य को मच्छु इति लोके ख्यातः अनेतु ऐंद्री भेदम मत्साक्य ऐंद्रीचा एक प्रकार असा आहे. त्रियवकान इति त्रियवय प्रमाणान त्रियव प्रमाण सांगितलंय. घृत प्रभूत मिति अन्न विशेषणम कृत्या म्हणजे अभिचारः. तर ऐंद्री मत्स्याख्यको ब्राह्मी वचा ब्रह्म सुवर्चला पिप्पल्यो लवणम हेम शंख पुष्पी विषम घृतम एषां त्रियवकान भागान हेम दर्पी विषयी विना द्वौ यवौ तत्र हेमनः तु तिलं दद्यात् विषमस्य च सर्पिशहाच पलम दद्यात ऐकध्यम प्रयोजयेत घृत प्रभूतम सक्षोद्रम जीर्णे चान्नम प्रशस्यते जरा व्याधि प्रशमनम स्मृति मेधा करम परम आयुष्यम पौष्टिकम धन्यम स्वर वर्ण प्रसादनम परम ओजस्करम च एतत् सिद्धम ऐंद्रम रसायनम न एनत् प्रसहते कृत्या न लक्ष्मी ही न विषम न रुक् श्वित्रम सकुष्ठम जठराणि गुल्मा प्लीहा पुराणो विषमज्वरश्च मेधा स्मृति ज्ञान हराः च रोगाः शाम्यन्ति अनेन अतिबलाः च वाताः. तर हे ऐंद्र रसायन सांगितलेलं आहे. यामध्ये ऐंद्री म्हणजे इंद्रावरचं मूळ, त्याचप्रमाणे ब्राह्मी वचा ब्रह्म सुवर्चला पिंपळी सैंधव सुवर्णभस्म शंखपुष्पी शुद्ध वचनाक गोकृत या द्रव्यापासून ऐंद्रिय रसायन बनवलं जातं. सुवर्ण घृत आणि वचनाक सोडून बाकी सर्व द्रव्ये ही प्रत्येकी तीन यव प्रमाण, सुवर्ण दोन यव भाग, वचनाव एक तिल भाग, घृत एक पल या मात्रेमध्ये वरील सर्व द्रव्याचे मिश्रण करून ठेवावे आणि त्याचे सेवन करावे आणि अगली अग्निबलानुसार याचं सेवन करावं. औषध पचल्यानंतर जुन्या तांदळाचा भात पुष्कळ प्रमाणात तूप आणि मध घालून खावा. हे आंध्र रसायन रोज वाढवण्यासाठी श्रेष्ठ आहे. त्याच्या सेवनाने अकाली वृद्धावस्था येत नाही, रोग नाशन घडते, धी धृती स्मृती उत्तम बनतात, आयुष्याला हितकर पुष्टिकर आणि स्वर आणि रूप वाढवणार असं हे रसायन आहे. या रसायनाच्या सेवनाने कृत्या म्हणजे अभिचार कर्म, जारण मारण, अलक्ष्मी म्हणजे अशुभा दारिद्र्य आणि विषाचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडत नाही आणि त्यास कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक वेदना होत नाही.
जरानाशक रसायनाप्रमाणेच व्याधिनाशन रसायन म्हणूनही या रसायनाचा उपयोग होतो. आणि कोणकोणत्या रोगामध्ये उपयोगी आहे ते सांगितलंय. श्वित्रम सकुष्ठम जठराणि गुल्मा क्लिहा पुराण विषमज्वरश्च मेधा स्मृति ज्ञान हराश्च रोगा शाम्यन्ति अनेन अतिबलाश्च वाताः. तर श्वित्र कुष्ठ उदर गुल्म क्लिहावृत्ती जीर्णज्वर विषमज्वर मूर्छा अपस्मार उन्माद यासारखे मानस विकार आणि विविध प्रकारचे वातव्याधी या सर्वांचा नाश हे ऐंद्र रसायन करतं. तर या ठिकाणी ब्रह्मसुवर्चना नावाची जी काही वनस्पतीचा उल्लेख आहे त्याचा गंगाधराच्या टीकेनुसार त्याचा अर्थ आहे सूर्यफूल असा आहे. आता पुढे मेथ रसायन. एक तिल म्हणजे किती? एक तिल ते त्या प्रमाणामध्ये बघ ना, प्रमाणाच्या कोष्टकात आहे का बघ? नाहीये त्याच्यात, नाहीये. मग ते बघावं लागेल ते पुस्तकात रसशास्त्राचे. एक यव म्हणजे 62.5 मिलीग्रॅम. हा मग ठीक आहे ना. हा मग ते त्याचं प्रमाण त्या दुसऱ्या रसशास्त्राच्या पुस्तकात आपल्याला शोधावं लागेल. तर इकडे हिंदी मध्ये आहे का बघतो मी. थांबलो ऐंद्री शुद्ध सोनं. तर याच्यामध्ये शुद्ध सोना गाय का घी और वत्सना विष इन द्रव्यों को छोड़कर ऊपर कहे गए शेष सभी द्रव्यों को तीन तीन जव म्हणजे 8 सरसों के बराबर अर्थात 1/4 रत्ती यव म्हणजे 1/4 गुंज म्हणजे साधारणपणे 30 मिलीग्रॅम की मात्रा मेले सोना को 2 जव की मात्रा मेले विष एक तिल प्रमाण से और गाय का की एक पल 4 तोळे तूप. तर विष एक तिल म्हणजे बघायला पाहिजे. इन सबको एक साथ मिला कर रसायन सेवी की पाचन शक्ती को ध्यान कर रख कर इसका प्रतिदिन प्रातःकाल सेवन करे. जब प्रातःकाल सेवन की हुई औषध मात्रा का पाचन हो जाए तब शाली सा सा साथी के भात के अधिक मात्रा में गाय का घी और शहद मिलाकर भोजन करना शुभ है. इस रसायन अकाल लगते सब तर तिल म्हणजे बघावं लागेल आपल्याला, शोधावं लागेल तिल प्रमाण. ठीक आहे. आता पुढे मेध्य रसायन सांगितलेलं आहे. मंडुक पर्णयः स्वरसः प्रयोज्यः क्षीरेण यष्टि मधुकस्य चूर्णम् रसो गुणुच्चास्तु समूलपुष्प्याः कल्कप्रयोज्यः खलुशङ्खपुष्प्याः अयुप्रदानानि आमयनाशनानि बलाग्निवर्णस्वरवर्धनानि मेध्यानि च एतानि रसायनानि मेध्याविशेषेण च शङ्खपुष्पी इति मेध्य रसायनानि मंडूक पर्णयः इति चत्वारो योगः. इथे चार योग सांगितलेले आहेत. मंडूक पर्णयः स्वरसः प्रयुज्यः. मंडूक पर्णयः क्षीरेण यष्टि मधुकस्य चूर्णम् दुसरा आहे. आणि रसो गुणच्चाः तु समूल पुष्प्याः कल्कः प्रयोज्य खलुशङ्ख पुष्प्याः. तर या ठिकाणी चार मेध्य रसायनं सांगितलेली आहेत. एक म्हणजे मंडूक पर्णीचा स्वरस, दुसरा ज्येष्ठमध चूर्णाचा दुधाबरोबर प्रयोग, तिसरा गुडूची स्वरस आणि चौथा मूळ आणि फळासहित शंखपुष्पीचा कल्क. आणि हे चार रसायन कल्प आयुष्य वाढवणारे, रोगनाशन करणारे, अग्नी बल वर्ण आणि स्वर
वाढवणारे आणि विशेषतः मेद्य म्हणून उपयुक्त ठरतात. यातही विशेष रूपाने मेद्य म्हणून शंखपुष्पी अधिक कार्यकारी आहे. ही चार रसायनं मेद्य म्हणूनच प्रसिद्ध आहेत. यासाठी यांचा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा प्रयोग केला पाहिजे. मंडुकपर्णी स्वरस मधाबरोबर, ज्येष्ठमध चूर्ण दुधाबरोबर, गुडूची चूर्ण मधाबरोबर आणि शंखपुष्पी कल्क हा दुधाबरोबर घेणे अतिशय लाभदायी ठरते. पंचाष्टौ सप्तदशवा पिप्पलीर मधुसर्पिषा रसायन गुणान्वेषी समामेकां प्रयोजयेत् तिस्र तिस्रस्तु पूर्वाह्ने भुक्त्वा अग्रे भोजनस्य च पिप्पल्यः किंशुकक्षार भाविता घृतभर्जिताः प्रयोज्या मधुसंमिश्रा रसायन गुणैषिणा जेतुका संक्षयं शोषं श्वासं हिक्कां गलामयान् अर्षांसि गृहणी दोषं पाण्डुतां विषमज्वरं वैश्वर्यं पीनसंशोपं गुल्मं वातबलासकं. या ठिकाणी पिप्पली रसायनाबद्दल माहिती दिलेली आहे. पंच इत्यादौ संख्या व्यतिक्रमेण अनुरक्त संख्यानामपि पिप्पलीनाम उपयोगं सूचयति. यद्यपि त्रीणि द्रव्याणि न अतिपयुञ्जित पिप्पली क्षार लवणं विमानस्थान अध्याय एक मध्ये सांगितलं की तीन द्रव्ये ही जास्त वापरू नयेत. त्याच्यामध्ये पिप्पली क्षार आणि लवण यांचा उल्लेख केलेला आहे. तरी पण तथापि ह द्रव्यांतर संयुक्तानां पिप्पलीनाम अभ्यासो न विरुद्धः किंवा उपयुक्त पिप्पली रसायन व्यतिरेकेण उत्सर्ग अपवाद न्यायात सनिशोधो नियः क्यूशुकः पलाशः. तर जरी सांगितलं असलं की पिंपळी ही नुसती खाऊ नये परंतु दुधाबरोबर आणि रसायन स्वरूपामध्ये पिंपळी वापरायला हरकत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ह्या पिंपळी रसायनाची माहिती या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये रसायन गुणाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने 5, 8, 7 किंवा 10 पिंपळीचे सूक्ष्म चूर्ण घृत आणि मधाबरोबर 1 वर्षापर्यंत घ्यावे हा पहिला विधी सांगितला. आणि दुसरा पलाश क्षारोदकाने भावना दिलेले पिंपळी चूर्ण गोघृतामध्ये गाईच्या तुपामध्ये भाजावे आणि त्याचा तूप आणि मधाबरोबर उपयोग करावा. रुग्णाच्या अग्निबलाचा विचार करून मात्रा ठरवावी. सामान्यतः प्रातःकाळी भोजनापूर्वी किंवा भोजनानंतर अशा 3 वेळी प्रत्येकी 3 पिंपळीचा वापर करावा. पिंपळी रसायनाचा उपयोग कास क्षय शोष श्वास हिका गलविकार अर्श ग्रहणी पांडू विषमज्वर स्वरभेद पीनस शोथ गुल्म वातबलासक या रोगांसाठी विशेषत्वाने होतो. तर हे साधं पिंपळी रसायन आणि पुढे वर्धमान पिंपळी रसायन पण सांगितलेलं आहे. तर यामध्ये चरक विमानस्थानात अध्याय 1 में पिप्पली क्षार लवण इन तीनों का अन्य द्रवों की तुलना में अधिक उपयोग नहीं करना चाहिए ऐसा निर्देश है, किंतु यहाँ उसी के पर्याप्त प्रयोग का विधान है. इसका विचार हमने उक्त गद्य के वक्तव्य में किया है. तो इस पंचाष्टौ सप्तदशवा निर्णय सागरीय इस पाठ के स्थान पर श्री जयदेव विद्यालंकार द्वारा अनुदित प्रतिमे पंचषट सप्तदशवा पाठ है. वाग्भट ने अपने अष्टांग हृदय में ही उक्त निर्णय सागरीय पाठ को ही समावृत किया है. अस्तु 5, 6, 7 यह वर्तमान क्रम है. 5, 8 और 7, 10
इस भी वर्धमान क्रम प्रतीत होता है, किंतु इसी के आगे 39वें श्लोक में उत्तम मध्यम अधम तीन प्रकार के प्रयोगों का निर्देश किया गया है। इस प्रकार के पाठों की विश्रृंखला के कारण इन इस निष्कर्ष पर पहुंचते हैं कि पिप्पली सेवन की विधि तो यही उत्तम है, किंतु मात्रा के क्रम में व्यक्ति के अग्नि बल को देखकर तथा रोग की परिस्थिति का विचार कर मात्रा का निर्धारण विद्वान चिकित्सक स्वयं करे, तर मात्रा विद्वान वैद्यानी ही स्वतः ठरवायची आहे। नंतर तिसरस्तु इस पद्य के अनुसार एक व्यक्ति को दिन भर में 9 पिप्पली का सेवन करना आवश्यक है, किंतु प्रातः भोजन के पहले और भोजन के बाद की विधि से यह संकेत प्राप्त होता है कि जब पुरुष में कफदोष अत्यंत बढ़ा हो तो प्रातः काल मध्यम स्थिति में कफदोष हो तो भोजन के पूर्व, और कफदोष सामान्य हो तो भोजन के बाद भोजन के पश्चात पिप्पली का सेवन कराना चाहिए। ऐसा निर्णय कर देने पर प्रत्येक पुरुष के लिए 3 पिप्पली का की ही एक मात्रा निर्धारित हो जाएगी, जो युक्ति युक्त प्रतीत होती है। यही विचार 5, 8, 7 या 10 पिप्पली के संबंध में भी समझे। पुरुष की अग्नि तथा दोषों का विचार कर 10 पिप्पली की मात्रा को उत्तम, 8 या 7 को मध्यम और 5 या 6 को अधम मात्रा समझे, अथवा उत्तम मध्यम अधम स्वास्थ्य वाले पुरुष के लिए उक्त मात्राओं का निर्धारण किया गया है। ऐसा विचार करें अथवा पिप्पली के गुणधर्मों का विचार कर यथोचित मात्रा का प्रयोग करें। मात्रा का निर्धारण करते समय आगे आने वाले 38वें श्लोक के अर्थ पर अवश्य विचार करें कि उषुक क्षार भाविता तस्य भावेन युक्ता हातेन भाविता। जो द्रव्य जिस पदार्थ से भावित किया जाता है उसमें उसके गुणों का आधान ही होता है। भावना देना एक संस्कार है, संस्कारो ही गुणांतराधानम। प्रयोग किए जाने वाले द्रव्य में अनुकूल गुणों की वृद्धि हो, इसी दृष्टि से उस रोग के नाशक अथवा धातुवर्धक द्रव्यों की भावना दी जाती है। भारतीय संस्कृति में भी संस्कारों का यही महत्व है। यहाँ पिप्पली को पलाश के क्षारोदक की भावना देने का निर्देश है। सामान्य रूप से भावना 7 बार दी जाती है, यथा दिवा दिवा तपे शुष्कम रात्रौ रात्रौ निवास सहित श्लक्ष्म चूर्णी कृतम द्रव्यम सप्ताहम भावना विधि। किंतु इसके पूर्व इसी प्रकरण में आमलकावलह निर्माण के समय पिप्पली को ही एक ही भावना देने का निर्देश दिया गया है, अतः यहाँ भी एक ही भावना देनी चाहिए, अन्यथा पिप्पलियों में क्षारीय तत्व ही अधिक रुचि हो जाएगी, क्योंकि इनका प्रयोग रसायन के लिए करना है। आचार्य गंगाधर के मत में 7 भावना देना ही उचित है। तर अशा पद्धतीने इथे हे पिंपळी रसायन सांगितलंय आणि यापुढे वर्धमान पिंपळी रसायन सांगितलेलं आहे ते आपण उद्या बघू। आता एक सुभाषित आपण रोज सांगत असतो त्याप्रमाणे, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैहि न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः। हितोपदेश आणि पंचतंत्रामधला श्लोक आहे। तर उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि, जी काही कार्य फलद्रूप होतात सिद्ध होतात ती उद्योग केल्यामुळे होतात, केवळ मनोराज्य केल्यामुळे किंवा केवळ मनातच त्याचा विचार केल्यामुळे होत नाहीत। ज्याप्रमाणे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात प्राणी आपोआप येऊन पडत नाहीत, त्यासाठी त्याला सुद्धा शिकारीसाठी उद्योग म्हणजे प्रयत्न करावा लागतो। म्हणून ऐहिक किंवा पारमार्थिक कल्याणासाठी
सतत प्रयत्नांची आवश्यकता असते. आळशी मनुष्य योग्य तो प्रयत्न करत नाही व अपयश आले की दैवाला दोष देतो, दैववादाच्या पंगुरुणाखाली स्वतःचे दोष लपवतो. अशी आळशी माणसे जी अमुक करीन मी तमुक करीन अशी नुसती मनोराज्य करीत राहतात, त्यासाठी प्रयत्न मात्र काहीच करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या परिस्थितीत काडी मात्र फरक पडत नाही. उद्योग करतात तीच माणसं मोठ्या पदावर पडतात. अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील अनेक नामवंत हे केवळ स्वतःच्या उद्योगावरच कष्ट करून मोठे झाल्याचे आपण पाहतो. आणि तुकाराम महाराजही म्हणतात की नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढ तोच वरी. तर अभ्यास आणि उद्योग हा फार महत्वाचा आहे. तुकाराम महाराजही म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर अशा पद्धतीनं केवळ नेहमी उद्योग करणं, कार्यमग्न असणं हे महत्वाचं आहे. केवळ मनोराज्य करणं काही उपयोगाचं नाही.